तो परंत लाड़की बहिंद बन पड़ू देना राई माजा माय बहिणीला महिन्याच्या महिन्याला पगार होणार आहे जरा ठेवा तुम्हाला विश्वास आहे का नाही माझ्या भाऊ एकदा हात वरी करून टाका विश्वास आहे का नाही इकडे तुम्हाला माहित नाही माय काल परवा एक आमची बहीण बराबर आहे विरोधकाच्या इथं देण्यात आली तिला तिने म्हणलं बाई तू काय करायली म्हणे बाबा मुख्यमंत्री लाडली बहिणीचे पैसे काढायले मी आणलं त्याचं काहीच ऐकणार नाही म्हणे मी काळजी करू नको मतदान धनुष्य बाणालाच करणार आहे आणि मला घरी जाऊन त्या बिचारीने सांगितलं की दादा मी यायलाही सांगितलं म्हणे की आगाव नाटक करायचे नाही मवा भाऊ कळमद्री विधानसभेमध्ये उभा आहे तुला मतदान करणं लागणार आहे नाही तर ध्यान ठेव भाकर सकाळची संध्याकाळची देणार नाही हा ही ताकद माझ्या दुर्गा माता मध्ये ध्यानात ठेवा माझ्या माता बहिणी मध्ये ध्यानात ठेवा म्हणून आता सगळे पुरुष मंडळी बाजूला व्हा आणि या महिला मंडळीला तुम्हाला सांगतो की समोर जाऊया सर्व पुरुष मंडळी शेवटपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी जायचंय पण पिंटू भैया महिला मंडळीला समोर जाऊ द्या इकडे ऐका माहिती माय काय म्हणली शपथ घातली तुम्हाला भावाची इकडे ऐका माय आता या ठिकाणी सगळ्या समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने जमले मला तरी वाटतंय की आज ही रॅली पाहून विरोधकाच्या धडकन तुम्हाला सांगतो तेज झाली असं ही ताकद माझ्या मराठा समाजाची ही ताकद माझ्या बौद्ध समाजाची आहे ही ताकद माझ्या थंगर हातकर समाजाची आहे ही ताकद माझ्या बंजारा समाजाची आहे ही ताकद माझ्या आदिवासी समाजाची आहे ही ताकद माझ्या मातंग समाजाची आहे ही ताकद मारवाडी ब्राह्मण कोमटी आन कुंभार वाणी चमार तेली माळी साळी कोळी वंजारी तांबोळी मला वाटते की या करमदुरी मध्ये ज्या ज्या जाती आहेत त्या त्या जातीचा मी तुम्हाला सांगितलं नाही मान सांगितलं का नाही शपथ नक्कीच इमानदारीने सांगा मी तुमचा आहे का नाही आहे का नाही तुम्ही सांगा छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचा कसं सुंदर आपण म्हणजे स्थापना शोभायात्रा केली का नाही माय आमच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां तथागत गौतम बुद्धाचा आपण 4 एकर विपसना सेंटरचं स्थापन केलं का नाही त्याच्यानंतर माझ्या क्रांती सूर्य बिरसा मुंडाची आपण शोभायात्रा केली त्याची स्थापना आपण करायची का नाही मला वाटते राजमाता अहिल्यादेवी होळकर असतील आमचे संत सेवालाल महाराज असतील तुम्ही इथे बघितलं असं रामसात महाराजाचं केवढं मोठं सुंदर तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी स्मारक आपण बांधलंय त्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगतो की 6.5 कोटी रुपये आपण दिले माझ्या सेवालाल महाराज माझे क्रांती सूर्य बिरसा मुंडा माझे लोकशाहीरांना भाऊ साठे बसवेश्वर महाराज ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या या देशासाठी रक्ताचं पाणी केलं बलिदान केलं दिलं अशा माझ्या सर्व महापुरुषाचे पुतळे आपण या ठिकाणी कळमदुरी मतदारसंघासाठी उभारलेत का नाही माय बरं आता मला एक शब्द सांगा माय मुख्यमंत्री लाडली बहिणीचे किती जणील पैसे भेटले हे कराय माय मग आता तुमचा आशीर्वाद या भावाला हे कराय आणि हा भाऊ तुम्हाला माहित आहे हे विरोधक तुम्हाला सांगतो आपल्यावर बंदूक घेऊनच यायला वाटायला याचा कहा मुर्दा पडा पण ही माय बहीण हे माझे वडील लाडी मंडळी ठाल म्हणून या संतोष बांगरच्या समोर उभे राहिले ठाल म्हणून या संतोष बांगरच्या ही मायबाप जनता जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे ना या संतोष बांगरच्या केसाला सुद्धा दागून धक्का लागू देणार नाही ही ताकद माझ्या कळमदुरी संघातल्या माझ्या मायबाप जनतेमध्ये हे ध्यानात ठेवा विसरसाल का तुम्ही विसरसाल का मग एकदा सांगा हे प्रेम तुम्हाला सांगतो की माझ्या माता बहिणीने दिले या ठिकाणी महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करा